तेवढं तुला तर तेवढंच पाहिजे. हा बोला. एक मिनिट, हे कितीदा झालं आतापर्यंत? एक मिनिट, 2012 का काहीतरी, 9 का काहीतरी, दर प्रत्येक वेळेस तिथं अजित पवारचं नाव येतं. अजित पवार आणि 75, ते 75 नाव येत नाही, अजित पवार. की तुम्हाला पण टीव्हीला अजित पवारचा फोटो, अजित पवारचं नाव, हेडलाईन. मी काल पण सगळ्या पेपरमध्ये बघितलं. माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे, त्यांनी काय चौकशी करावी आता सरकार त्यांचं आहे. मागं चौकशी सहकार विभागाने केली होती, रिटायर न्यायाधीशांनी केलेली होती, CID केलेली होती, ACB केलेली होती, UOW केलेली होती. पण आता पुन्हा बातमी अशी माझ्या कानावर जी आली, मी तुमच्या पेपरमधनं जी वाचली, मीडियामध्ये जी पाहिली, की पुन्हा UOW काय सांगितलं, सांगितलं का नाही मला काही माहिती नाही. मी एक नागरिक आहे, माझी पद्धत अशी आहे, मी संविधान कायदा नियम मानणारा एक सहकारी आहे. त्यामध्ये चौकशी करताना मला जे काही प्रश्न विचारतील ते प्रश्नाची उत्तरं देण्याची माझी तयारी आहे आणि चौकशीला पूर्णपणे सहकार्य करण्याचं माझी भूमिका आहे. मी सांगितलं ना, जे कुणी चौकशी करतील, तुम्ही माझी उद्या चौकशी केली आणि तुम्हाला तो अधिकार असेल तर उत्तर द्यायचा अधिकार आहे. फक्त ती चौकशी करण्याचं राज्य सरकारच्या एजन्सी किंवा केंद्र सरकारच्या एजन्सी असतात, त्यांना अधिकार आहे. त्या संदर्भात चौकशी तर प्रत्येकाची होऊ शकते, त्यांना ज्यांची चौकशी करावीशी वाटेल. नाही, वारंवार सांगतो नाही, हे तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही पण दिलेलं होतं. ज्यावेळेस कुठलंही सरकार नव्हतं, म्हणजे त्यावेळेस ACB क्लीन चिट दिलेली होती, तेव्हा कुठल्याचं सरकार नव्हतं, राज्यपाल महोदय होते. आणि त्याच्यानंतर मी आणि देवेंद्रने 3 सरकार केलं होतं, ते पडलं, म्हणजे राजीनामा दिल्यानंतर. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे